इनव्हिजिबल फॉर्म इन द इनविजिबल फॉर्ममध्ये जे एअर्समध्ये प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतो आपण ह्युमिडिटी ह्युमिडिटी इज नथिंग बट वॉटर वेपर्स इन इनव्हिजिबल फॉर्म इन द एअर्स ओके ना धेअर डेफिनेशन ह्युमिडिटीची काय बघा आता ह्युमिडिटीचं स्टडी आपण काय करायचं की ह्युमिडिटी बऱ्याच वेळेला अनेक घटकां बऱ्याच वेळेला प्लांटवरती म्हणजे कमर्शियल क्रॉप्स असतील प्लांट्स असतील ह्याच्यावरती खूप त्याचा इम्पॅक्ट होत असतो ओके जर ह्युमिडिटी जास्त असेल तर बऱ्याच वेळेला बुरशीने म्हणजे फंजे रोग इन्सेक्टिसाइड्स असतील ओके पेस्ट असतील त्या पेस्टचं प्रमाण वाढतं आपल्याला माहिती आहे पिकांवरती ज्यावेळेस त्याला आपण ढगाळ वातावरण म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये त्यावेळेस ज्यावेळेस असे ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस रोग पडण्याची शक्यता जास्त असेल ज्यावेळेस अशी ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असेल हवेमध्ये त्यावेळेस प्लांटच्या मग ते मॉर्फॉलॉजी असेल अॅनाटॉमी असेल फिजिओलॉजिकल काय चेंजेस होते त्याचा आपण स्टडी ह्याच्यामध्ये करणार आहोत ओके ह्युमिडिटी ह्युमिडिटी रेफर्स टू द अॅटमॉस्फेअरिक मॉइश्चर दिस इज नथिंग बट द ऍटमॉस्फेरिक मॉइश्चर मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ इनविजिबल वेफर्स इन द फॉर्म ऑफ इनव्हिजिबल वेफर्स वेफर कोणत्या इथं तर वॉटर वेफर्स आहे इनव्हिजिबल जे आपल्या डोळ्याला दिसत नाही ओके त्याला ह्युमिडिटी म्हणायचं ह्युमिडिटी इज नथिंग बट ह्युमिडिटी रेफर्स टू द अॅटमॉस्फेरिक मॉइश्चर इन द फॉर्म ऑफ इनविजिबल वेफर द ह्युमिडिटी द ह्युमिडिटी ऑफ एअर इज एक्सप्रेस्ड इन द टर्म ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी व्हॅल्यू आता बघा ह्युमिडिटी आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आमकं आमकं पीक घ्यायचं असेल तर सत्तर ते 80 पर्यंत ह्युमिडिटी तिथं मेंटेन पाहिजे साठपर्यंत ह्युमिडिटी मेंटेन पाहिजे म्हणजे ॲक्च्युअल काय बघा ह्युमिडिटी म्हणजे काय की ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी कॅल्क्युलेट करतात की ही एक किलो एअर मी घेतली ओके ही एक किलो मी एअर घेतली हवेमधून आणि याच्यामध्ये जर वॉटर वेपर्स प्रेझेंट ह्या साठ टक्के असतील किती साठ टक्के या एक किलो एअरमध्ये जर साठ टक्के वॉटर वेपर्स असतील आणि इथं टेम्परेचर आहे थर्टी डिग्री सेल्सिअस ओके थर्टी डिग्री सेल्सिअस आहे मी या थर्टी डिग्री सेल्सिअसला हवेतून एक किलो हवा एक्स्ट्राय केली ओके आणि त्याच्यामध्ये साठ टक्के काय वॉटर वेपर्स आहेत वॉटर वेपर्स मीन्स मॉइश्चर आहे तर साठ टक्के तर त्याला काय म्हणणार सिक्स्टी पर्सेंट ह्युमिडिटी ह्याला काय म्हणायचं सिक्स्टी पर्सेंट ह्युमिडिटी ऍट दी थर्टी डिग्री सेल्सिअस समजलं याला काय म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय आपण काय करायचं एक किलो एयर ही घ्यायची ओके त्याच्यामधले वॅटर वेपरचं प्रमाण मोपायचं किती आहे ज्याच्यामध्ये साठ टक्के आहे किती डिग्रीला तीस टक्के म्हणजे तीस टक्के झाले म्हणजे साठ टक्के ह्युमिटिटी झाली त्याला काय म्हणतो आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी ओके रिलेटिव ह्युमिडिटी पॉईंट समजला देन वी ऑन नेक्स्ट ऑन द ह्युमिडिटी ऑफ एअर इज एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ रिलेटिव ह्युमिडिटी व्हॅल्यूज रिलेटिव ह्युमिडिटी दॅट इज आर एच इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेफर दिस इज नथिंग बट वॉट इज दिस दिस इज नॉट रिलेटिव ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर एअरमध्ये मध्ये असलेलं वॉटर वेपरचं अमाऊंट एक्सप्रेस्ड ॲज प्रोपोर्शन काय ते एक्सप्रेस एज प्रोपोर्शन दाखवतो दॅट इज इन द परसेंट ऑफ द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर वेपर काय हे दाखवतं तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर वेपर किती जास्तीत जास्त प्रमाणात वॉटर वेपर्स प्रेझेंट आहेत इट कॅन होल्ड ॲट सर्टन टेम्परेचर की तेवढ्या सर्टन टेम्परेचरला हवेमध्ये किती प्रमाणात वॉटर वेपर्स प्रेझेंट आहेत ते म्हणजे त्याची व्हॅल्यू म्हणजे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी इथे एक्झाम्पल दिले आता मी घेतलं होतं फॉर एक्झाम्पल अँड एअर हॅव्हिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी सिक्स्टी पर्सेंट ॲट ट्वेंटी सेवन डिग्री टेम्परेचर्स आता ह्याचा अर्थ काय बघा की हवेमध्ये साठ डिग्री एवढी ह्युमिडिटी आहे सत्तावीस डिग्री सेल्सिअस म्हणजे काय म्हणतोय दॅट्स मीन्स एव्हरी किलोग्राम ऑफ द इयर म्हणजे प्रत्येक किलोग्राम म्हणजे एअर जर तुम्ही जर एक्स्ट्रा केली दे, एक एक किलो प्रत्येक त्याच्यामध्ये एव्हरी किलोग्रॅम ऑफ द इयर दिस एअर कंटेन सिक्स्टी पर्सेंट ऑफ द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर दिस कन्सिस्ट ऑफ द सिक्स्टी पर्सेंट काय त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट ऑफ द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर आहे त्याच्यामध्ये दॅट इट कॅन बी होल्ड ॲट दॅट टेम्परेचर म्हणजे एक किलो एअर घेतली तर त्याच्यामध्ये साठ टक्के पाणी प्रेझेंट राहते टेम्परेचरला ओके त्याला काय म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी द ह्युमिडिटी नाव ऑन नेक्स्ट पॉईंट पॉइंट ह्युमिडिटी अपेक्ट्स द लाईफ ऑफ प्लांट इन व्हेरियस वे ह्युमिडिटी जर बघितलं तर प्लांटवरची प्लांटवरती त्याचं डिफरंट टाईप्स नाही त्याच्यावरती इफेक्ट होत असतात मग ते फिजॉलॉजिकल असेल मॉर्फोलॉजिकल असतील एनोटॉमिकली इफेक्ट असेल द ह्युमिडिटी अफेक्ट्स द लाईफ ऑफ प्लांट्स इन वेरियस वे द रिलेटिव्ह ह्युमिडिटी द रिलेटिव्ह ह्युमिडिटी अफेक्ट्स द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा विच रेग्युलेट द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द प्लांट थ्रू द ट्रान्सपिरेशन ऍज वेल ऍज द फोटोसिंथेसिस आता बघा ह्युमिडिटीचा इफेक्ट कशावरती होतो ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा मी जे काल तुम्हाला दाखवलं होतं ओपनिंग अँड क्लोजिंग स्टोमाट इज ऑलसो डिपेंड्स ऑन लाईट एज वेल एज द ह्युमिडिटी ओके ज्यावेळेस ह्युमिडिटीचा इफेक्ट काय ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा जर ह्युमिडिटी जास्त असेल तर स्टोमाटा काय असेल क्लोज असेल त्यामुळे ट्रान्सपिरेशन रेट काय असेल ऑब्विसली कमी असेल जर ह्युमिडिटी मॉडरेट टाईप असेल ऑप्टिमम असेल स्टोमाटा क्लोज होईल ट्रान्सपिरेशन रेट सुद्धा काय असेल मॉडरेट टाईपमध्ये असेल ओके त्यावेळेस त्यामुळे काय ओपनिंग अँड क्लोजिंग आणि ह्यावेळेस ह्युमिडिटी ज्यावेळेस मॉडरेट स्टोमाटा ओपन असतो ओके म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस स्टोमाटा इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द दिज ह्युमिडिटी ॲज वेल ॲज दी अफेक्ट द फोटोसिंथेसिस प्रोसेस जर स्टोमाटा ओपन असेल तरच काय कार्बन डायऑक्साईड त्या स्टोमाटा थ्रू एंटर करत असतो जर स्टोमाटा बंद असेल तर सिओटो हा डिफ्यूज होणार नाही ह्या स्टोमाटामधून त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे त्याच्यावरती काय होईल हार्ट हार्ट होईल त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस काही ह्याच्यासाठी थांबेल ओके तर हे आहेत ओपनिंग अँड क्लोजिंग ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा अँड सेकंड फोटोसिंथेसिस प्रोसेसवरती याचा इफेक्ट होतो ह्युमिड कंडिशन्स आर इसेन्शियल फॉर द जर्मिनेशन ऑफ दिस प्रो स्पोर्ट्स ओके आपण बऱ्याच वेळा म्हणतो की वापसा आल्यानंतर आपण पेरतो तो वापसा म्हणजे काय नथिंग बट्स द ह्युमिडिटी इन द सॉइल तिथे काय ह्युमिडिटी इन द सॉइल योग्य प्रमाणामध्ये जर पाण्याचं प्रमाण त्या सॉईलमध्ये असेल तर आपण काय करतो पेरतो कधी आपण असं बघितलं की आज भरपूर पाऊस झाला आणि उद्या पेरले तसं कधीच होत नाही सीड काय होऊन सोडून जातं म्हणून काय योग्य अमाऊंट ऑफ आप मध्ये वॉटरचं प्रमाण जर जमिनीमध्ये असेल त्या सॉईलमध्ये म्हणजे ह्युमिडिटी सॉईलची व्यवस्थित असेल तर आपण काय करतो शेतामध्ये पेरतो म्हणून काय करतो का तर ते प्रत्येकासाठी तर ह्युमिट कंडिशन आर इसेन्शियल फॉर द जन सीड सीड जर्मिनेशन असेल किंवा स्पोर्स जर्मिनेशन असेल ॲज वेल एज द फसमध्ये जे वेगवेगळे स्पोर्स आहेत जे आपण बघितले त्या स्पोर्सच्या जर्मिनेशनसाठी किंवा मायक्रोस्पोर्स असतील मेगा स्पोर्स असतील ब्रायफाय टेरडोफायट जिम्नोस्पर त्याच्या जर्मिनेशनसाठी सुद्धा कशाची गरज असते ह्युमिडिटीची अँड ग्रोथ ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ दी फंजाय डिफरंट टाईप्स ऑफ दी फंजाच्या ग्रोथ साठी ह्युमिडिटी खूप आवश्यक आहे म्हणजे आता मी ज्यावेळेस सांगितलं ज्यावेळीस ढगाळ वातावरण असतं ज्यावेळेस दमट वातावरण असतं जास्त त्यावेळीस बुरशीचं प्रमाण म्हणजे फंगसचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतं द प्लांट लाईक आता पुढं बघा काय म्हटलंय द प्लांट लाइक ऑर्किड ऑर्किड हा प्लांटचा टाईप आहे लायकेन्स अँड मॉसेस डायरेक्टली यूज ऍटमॉस्पेरिक मॉइश्चर फॉर देअर ग्रोथ आता मॉसेस लायकेन ऑर्किड्स दीज त्यांचे जे रूट्स आहेत ते नॉट वेल डेव्हलप झालेले नसतात किंवा त्या अशा पूर्ण जमिनीत पेनेटेड झालेले नसतात त्यामुळे वॉटरसाठी काय केलं जातं ते दिस आर डिपेंड्स ऑन द ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर फॉर देअर ग्रोथ फॉर देअर ग्रोथ ॲटमॉस्फेरिक मॉइश्चरवरती ते डिपेंड्स असतात ओके

रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी कॅल्क्युलेट करायची वेन यू टेक द वन किलोग्रॅम ऑफ इयर म्हणजे एव्हरी कंटेन वॉटर कंटेंट किती आहे जर ते एक किलो एअरमध्ये जर साठ टक्के वॉटर असेल तर त्याला काय म्हणणार रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे साठ टक्के ओके त्यानंतर ह्युमिडिटीचा उपयोग ह्युमिडिटीचा अफेक्ट कसं होतो प्लांटवरती तर त्याचा फेरियस इफेक्ट म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस टोमाटा इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द दिस ह्युमिडिटी इफ ह्युमिडिटी इज हाय stomata will be the closed okay and if humidity is moderate then stomata will be the open when stomata will be the closed uh, co2 cannot uh, diffuse uh, in the plant therefore no photosynthesis process when stomata is open then uh, co2 will be the entered through the this stomata and then photosynthesis process take place okay therefore this humidity affects on the photosynthesis process as well as the transpiration process then next is the um, seed germination for the germination of seeds humidity is required when moderate humidity is present in the soil then seed germination obviously take place as well as different types of the spores that is a zoospores zygospores oospores different types of the spores from the fungi uh, this as well as the plant spores that is a uh, uh, microspores megaspores from dryfriedphi fire, fire, spores their development okay their uh, development okay their germination is also depends on this humidity as well as the pollen grains pollen grains present on the stigma their uh, their uh, development of the pollen tube is also depends on this humidity therefore the humidity affect the plant on the various various way okay i i hope konala ka adchal next lecture upon uh, climatic factors baghuya upon wind okay thambuya